नमस्कार, मी आर्या पाटील। तुम्हाला आज काय? आज जागतिक महिला दिवस आहे। मग पहिला स्त्रीबद्दल जाणून घेऊ। स्त्री म्हणजे बुद्धीने विचार केला तर कधीच न समजणारे एक व्यक्ती होत, पण प्रेमाने विचार केला तर एक सरळ अस्तित्व। वुमन्स मीनिंग इज वे ऑफ मेकिंग अ नेटवर्क। 28 फेब्रुवारी हा 1909 मध्ये न्यूयॉर्क अमेरिकाला पहिला वुमन्स साजरा केला गेला होता। 1910 जागतिक महिला परिषद 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून घोषित केला गेला होता। भारतात 8 मार्च 1943 मध्ये जागतिक महिला दिवस साजरा केला गेला होता। 1915 वर्षापासून महिलांना समानतेचा अधिकार दिला गेला आहे। UN 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून घोषित केले। तू माझे सर्व शिटुडामणी आरिमा सिन्हा, मलाला, लता मंगेशकर यांनी आपल्या देशाचं आणि जगाचं नाव किती मोठं केलंय। मी तुम्हाला एक श्लोक बोल दाखवते। कर्मण्येवाधिकार सेव महापलेषु कदाचनम्, महाकर्म फल हेतुर्भु माते संगोस्तव कर्मणि। तुम्हारा अधिकार तो केवल कर्म करने का है, फल तो ईश्वर के हाथ में। इसे कर्म से भागना उचित है ना कर्म की आशा करना उचित है। थैंक यू।